पनवेल परिसरात बांधकाम व्यावसायिक आणि रिअल इस्टेटचा व्यवसाय करणाऱ्या एका महिला व्यावसायिकांवर गोळीबार केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली आहे. या घटनेत महिलेच्या पायाला गोळी लागली असून गोळीबार केल्यानंतर अज्ञात इसम पळून गेला. ही घटना समजताच पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून घटनेची माहिती घेतली. पनवेल परिसरात बांधकाम व्यावसायिक आणि रिअल इस्टेटचा व्यवसाय करणाऱ्या सौ सुप्रिया गणेश पाटील या त्यांचा मावस भाऊ सर्वेश म्हात्रे याच्यासोबत त्यांच्या मित्राची निळ्या रंगाची मारुती सुझुकी बलोने कार याने पनवेल उरण जुन्या मार्गाने जात असताना बंबावीपाडा येथे एका अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून त्याच्याकडील कोणत्या तरी अग्निशस्त्राने सुप्रिया यांच्यावर गोळीबार करून पळून गेला आहे. यामध्ये सुप्रिया यांच्या डाव्या पायाच्या गुडघ्याखाली गोळी लागून जखमी झाल्याने त्यांना तात्काळ अपोलो रुग्णालय येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले. ही घटना समजताच पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून त्यांनी घटनेची माहिती घेतली. दरम्यान नुकतेच नेरूळ येथे बांधकाम व्यावसायिक सावजी पटेल यांच्यावर सुद्धा गोळीबार झाल्याची घटना घडली होती. एकाच महिन्यात दुसऱ्यांदा एका बांधकाम व्यावसायिकांवर गोळीबारची घटना घडल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. जर महिलांनी नवीनच अलीकडे इस्टेट एजन्सीचा व्यवसाय सुरू केलेला होता, त्यांचं ऑफिस पनवेलमध्ये आहे. त्यांचं काम आटोपून त्या उरण येथे जाण्यासाठी निघालेले असताना त्यांची कार बंबईपाडा या ठिकाणी त्यांचा मावसभाव चालू असताना डाव्या बाजूने अज्ञात इसमांनी गोळीबार करून त्यांना जखमी केलेला आहे. त्यांच्या मावसभावांनी नजीक लागलीच त्यांना बेलापूर अपोलो हॉस्पिटल या ठिकाणी आणून त्यांच्यावर उपचार केलेले आहेत. त्यांची गोळी पायाची लागली होती, ते डॉक्टरांनी काढून ते आता सुस्थितीत आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.